learn of the chapter oscillation. Today we are going to learn the new point of chapter oscillation, named as expression of displacement, velocity and acceleration at time t. आपण काय बघणार आहोत आज? आज आपण बघणार आहोत एक्सप्रेशन फॉर वेलोसिटी, एक्सेलरेशन अँड डिस्प्लेसमेंट ऍट टाइम टी. टी म्हणजे काय? तर इन्स्टंटेनियस टाइम. इट इज नॉट टाइम पीरियड, रिमेंबर दॅट. ओके, हियर आय एम गोइंग टू राईट दॅट वेअर स्मॉल टी इज इक्वल टू इन्स्टंटेनियस टाइम. अलक्षण, टी इज वॉट? इन्स्टंटेनियस टाइम. गुड, नाउ लेट्स सी दैट. एंड टू डिराइव द एक्सप्रेशन फॉर द डिस्प्लेसमेंट, वेलोसिटी एंड एक्सेलरेशन, वी हैव टू कंसिडर द बेसिक इक्वेशन ऑफ डिस्प्लेसमेंट. बेसिक इक्वेशन ऑफ डिस्प्लेसमेंट बघायचं. बेसिक इक्वेशन ऑफ डिस्प्लेसमेंट काय बघा? द डिस्प्लेसमेंट ऑफ एन ऑब्जेक्ट ऍट एनी इन्स्टंट इन एस एच एन इज गिवन बाय एक्स इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस. बरोबर, हे इक्वेशन आपण ऑलरेडी बघितलंय. यात ए स्टँड्स फॉर एम्प्लिट्यूड. ए काय? एम्प्लिट्यूड आहे. ओमेगा अँग्युलर फ्रिक्वेन्सी, किंवा त्याला तुम्ही अँग्युलर वेलॉसिटी म्हणू शकता. टी इज इन्स्टंटेनियस टाइम. And phi is the initial phase. ठीक आहे, म्हणजे एखादा ऑब्जेक्ट जर एस एच एन परफॉर्म करत असेल तर त्याची डिस्प्लेसमेंट ऍट एनी इन्स्टंट या इक्वेशन ला म्हणतो. आता आपल्याला त्याच इन्स्टंटला, टाइम टी ला, त्याची वेलॉसिटी काढायची. वेलॉसिटी इज गिवन बाय, हाऊ कॅन वी डिराइव द वेलॉसिटी? यू नो दॅट वेलॉसिटी इज गिवन ऍज डी एक्स बाय डी. इट इज द डेरिवेशन ऑफ डिस्प्लेसमेंट. करेक्ट. मग आपण इथे काय करणार आहोत बघा? वी आर गोइंग टू टेक द डेरिवेशन ऑफ डिस्प्लेस. आपण लिहिलं v इक्वल टू d बाय dt अँड दिस इज द इक्वेशन ऑफ डिस्प्लेस, a sin ओमेगा t. बरोबर, ही व्हॅल्यू इथं आपण पुट अप केल्यानंतर आता याचं डेरिवेशन काय येतं? a sin ओमेगा t plus phi चं डेरिवेशन येणार a cos ओमेगा t plus phi into omega. कारण की याचं डेरिवेशन ए कॉस ओमेगा टी आणि ओमेगा टीचं डेरिवेशन ओमेगा. कारण विथ रिस्पेक्ट टू टी घेतलंय ना, हे एंटायर टर्म तर टाइमचं फंक्शन आहे, त्याचबरोबर हे ओमेगा टी सुद्धा टाइमचं फंक्शन. मग हे इक्वेशन आलं, हे ओमेगा इथे येईल कारण हा काय स्पेस मध्ये नाही, यात ऍड नाही झाला, हा मल्टिप्लाय करतो टोटल इक्वेशन. मग हा ओमेगा आपण इथं घेतला आणि हे स्टँडर्ड इक्वेशन मिळालं, व्ही इक्वल टू ए ओमेगा कॉस ओमेगा टी प्लस. This is the equation of velocity of object in SH. This equation gives the velocity of object at any instant, or in time instant t in SH. Clear? Any doubt? Other next, म्हणजे आपल्याला displacement मिळालंय, velocity मिळालंय, आता आपल्याला काय हवं? Acceleration. Acceleration ची definition काय बघा? Yes, can you tell me what is the definition of acceleration? It is very simple. It is time limiting rate of change of velocity, or you can say that rate of change of velocity is known as a time. That is the rate of change of velocity. Clear? आपल्याला काय केलं पाहिजे? We are going to derive the acceleration a equal to dv by dt. आता परत एकदा डेरिवेशन घ्यायचं. डेरिवेशन घेताना काय करणार तुम्ही? इथं डीव्ही बाय डी टी पुट अप केलं, व्ही चे इक्वेशन आपल्याला माहिती ना, ए ओमेगा कॉस ओमेगा टी प्लस फाय, ते इथं पुट अप केलं डी बाय डी टी आणि हे ए ओमेगा कॉस ओमेगा टी प्लस फाय. आता इथं याच डेरिवेशन जे आहे ते काय? इथं मायनस ए ओमेगा कॉस ओमेगा टी प्लस फाय इंटू ओमेगा, हे डेरिवेशन आहे या वेलॉसिटीचं डेरिवेशन. हे असतं मायनस ए ओमेगा कॉस ओमेगा टी प्लस फाय इंटू ओमेगा. द ओमेगा परत त्याला पुढे शिफ्ट केला तर काय झालं? ओमेगा स्क्वेअर. आणि निगेटिव्ह साईन तसंच राहणार, निगेटिव्ह साईन विल रिमेन ऍज इट इज. मग ऍक्सलरेशन हे मुळातच निगेटिव्ह आहे. वाय?
because it is in opposite direction of displacement. Displacement cha opposite direction madhe asta. Apan suruvatila baghitle. Ma apan ithe kay kele baga. A equal to minus a omega square cos omega t plus phi. Okay. Equation. This equation gives you acceleration of an object at any instant in sh. Clear? Can you see that clearly? इथे काय डाउट आहे का बघा जरा टेल मी इक्वेशन ऑफ वेलोसिटी काय घेतलं होतं बघा इक्वेशन ऑफ वेलोसिटी वेलोसिटी इन एसएचएन काय होतं ते इक्वेशन ऑफ वेलोसिटी आठवतंय का तुम्हाला Yes. Velocity equation of velocity. This is what actually equation of velocity in SHM. आपल्याला काय हवं equation of object. आपण एक काम करू. Velocity of object. म्हणजे हे असेल ना. V is equal to plus minus हवं असेल तर omega square root of a square minus a. हे पण equation घेतलं ना आपण. बरोबर. Pi power correct. V equal to plus or minus omega a square minus x. The equation calculator. It is independent of the time. The equation independent of time. Remember. Yes, the time factor 9. Alakshan. It gives you average velocity. Above equation. Gives. Average velocity of object in SH. Okay, average velocity x instant last time. कारण ही नेहमीच एवढीच असते. अलक्षण. तुम्ही म्हणजे जर SHM घेतला हा ऑब्जेक्ट SHM परफॉर्म करतोय. ठीक आहे. आता या केस मध्ये काय होतं की तो एकदा एक्सट्रीमला जातोय मेनला जातोय परत दुसऱ्या एक्सट्रीमला जातोय मग तो इथं असताना मेनला काय असतं एक्स झिरो वेलॉसिटी मॅक्सिमम आहे ए ओमेगा फिक्स व्हॅल्यू होती नंतर तो एक्सट्रीमला गेला एक्सट्रीमला एक्स इज इक्वल टू ए वेलॉसिटी आली झिरो ही पण फिक्स व्हॅल्यू समजा तो मध्ये हाफ असेल एक्स इक्वल टू ए बाय टू ते ए ओमेगा रूट थ्री बाय टू हे इक्वेशन आहे म्हणजे याच्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या दिलेल्या पोझिशन नुसार काय करतात बदलतात आणि त्या दिलेल्या पोझिशन कॉन्स्टंट असतात एक्स इक्वल टू झिरो एक्स इक्वल टू ए बाय टू नंतर एक्स इक्वल टू ए या ठिकाणी त्या कॉन्स्टंट अलक्षण म्हणून ही इक्वेशन एव्हरेज व्हेलॉसिटी सिमिलरली इफ यू वॉन्ट दॅट एव्हरेज स्पीड तर त्या ठिकाणी इक्वेशन तुम्ही कसं डिराईव्ह करणार आहे तर टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम घ्यावं अलक्षण मग टोटल डिस्टन्स घेताना काय एकदम टोटल डिस्टन्स म्हटलं तर ते फोर ए चौपट असतं एम्प्लिट्यूड अपॉन दॅट इज द टाइम पिरियड आपण पुढे ते बघणार आहोत तसंच आपण काय बघितलं होतं ऍक्सलरेशन बघितलं एम आय मग इक्वेशन ऑफ ऍक्सलरेशन इन एस एच of acceleration in SH कोणते आठवते का तुम्हाला कोणते इक्वेशन येते सांगू शकता तुम्ही that is a is equal to plus or minus ठीक आहे omega square किंवा omega square x हे इक्वेशन येते हे पण तुम्हाला इंडिपेंडेंट ऑफ टाइम यात कुठेच टाइम फॅक्टर नाही पण हे जे आपण इक्वेशन डिराईव्ह केले या टाइम फॅक्टर प्रत्येक ठिकाणी हा इंस्टंटेनियस टाइम आहे आणि ह्या इंस्टंटेनियस टाइम नुसार डिस्प्लेसमेंट वेलोसिटी आणि ऍक्सलरेशन बदलत जात कंटिन्यूटी हा हे रिपीटिंग असणार आहे 100% आपण जर याचा ग्राफ काढला तर तो साइनसॉइडल ग्राफ आहे अलक्षात ही ग्राफिकल प्रेझेंटेशन तुम्हाला देईल आणि हे या ही जी व्हॅल्यू आहे वेलॉसिटी ऍक्सलरेशन या तुम्हाला व्हॅल्यू कधी मिळतात
displacement नुसार. These values are displacement dependent values. या values कोणत्या displacement dependent values. म्हणजे जी काही displacement असते x नुसार हे value v आणि acceleration a values with respect to x. But this displacement, velocity and acceleration varies with time. ये कसं vary होतं आहे according to time. Remember that. हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. हा दोघांच्यातला फरक आहे. Is it clear? Tell me. Do you have any doubt point there? Equation of displacement. आता by okay, I'm going to write with this screen. By equation of displacement. What is the equation of displacement? X is equal to a sine omega t plus phi. X is equal to a sine omega t plus phi. ठीक है. यात आपण काय लिहू शकतो बघा. इफ एस एच एम स्टार्ट फ्रॉम मीन पोझिशन, जर एस एच एम स्टार्ट मीन पोझिशन पासून झालं तर फाय पण झिरो अँड टी पण झिरो. अलग अलग मग इक्वेशन काय येईल बघा. इफ एस एच एम स्टार्ट फ्रॉम मीन पोझिशन हे महत्वाचं ते कुठून स्टार्ट झालं. एस एच एम कुठून स्टार्ट झाली मेन पोझिशन पासून. मग या केस मध्ये काय येईल एक्स सुद्धा झिरो येणार. स्टार्ट फ्रॉम मेन पोझिशन म्हणजे टी सुद्धा झिरो स्टार्ट झालं ना. आणि फाय काय असतो फाय इज ऑल्सो झिरो. ठीक आहे. फाय इज ऑल्सो झिरो. Therefore, at instant of time t, आता सुरुवातीला त्याची व्हॅल्यू काय असणार आहे t ची झिरो टाकलं तर x इक्वल टू a इंटू साइन ओमेगा इंटू झिरो प्लस झिरो म्हणजे काय आलं a इंटू झिरो इक्वल टू झिरो. Therefore, x is equal to 0 if shm starts from main point. How to write it to me? Therefore is equal to 0. Clear? The second case, if shm start from extreme position, okay, if shm starts from extreme position t zero येणार. आता इथे काय करायचं आपण t आणि phi च्या व्हॅल्यू पुट अप करायच्या. आपण ऑलरेडी डिराइव केलंय की जर shm स्टार्ट झालं तर t काय येतं एक्सट्रीम ला. स्टार्टिंग पोझिशन म्हणजे t zero येणार आणि फाय येणार पाय बाय. देअरफोर एक्स इज इक्वल टू काय येणार. व्हॉट कॅन यू राईट. एक्स इज इक्वल टू ए इंटू साइन ओमेगा इंटू झिरो प्लस पाय बाय. म्हणजेच काय आलं ए साइन पाय बाय. डू यू नो द व्हॅल्यू ऑफ साइन पाय बाय टू. The pi by 2 radian stands for 90 degree. Pi by 2 angle किती 90 degree sir. Sin 90 काय येतं 0 येतं. Sorry, sin 91. Therefore, x is equal to e. X is minimum. आणि इथं काय ना. Therefore,
x is maximum. Clear? काही डाउट आहे का जरा बघा. हे आपण ऑलरेडी बघितलं तसंच एकदम वेलोसिटी डिस्प्लेसमेंट आणि एक्सेलरेशन साठी पण बघायचं आहे. हे कशासाठी बघितले आपण? डिस्प्लेसमेंट साठी. सी केअरफुली. Equation of velocity is equal to what? V is equal to A omega cos omega t plus phi. बरोबर ना? हे equation. आता या केस मध्ये आपण मीन पोझिशन आणि एक्सट्रीम पोझिशन बघायचं. ठीक आहे. इन दिस केस याला इक्वेशन नंबर वन बोलूया. SHM with respect to time, this velocity is going to change. If SHM start from mean position, remember that. If SHM starts from mean position, mean position, you can write this t is equal to, if SHM start from mean position, t is equal to 0 and phi is equal to 0. ठीक आहे. मग जर मीन पोझिशन पासून स्टार्ट झाली टी ला तर इक्वेशन कसं येईल? देअरफॉर v इक्वल टू, यस, व्हाट कॅन यू राईट? Therefore, V equal to A omega cos into 0, omega into 0 plus 0. Barabar. Therefore, V equal to A omega cos 0. Cos 0 ka asta hai? What is the value of cos 0? Cos 0 is 1. Therefore, V is equal to A omega, which is equal to what? V max. ठीक आहे. लक्षात, म्हणजे मेन पोझिशनला वेलोसिटी काय असेल? मॅक्सिमम असेल. इज इट क्लिअर? इथं काही डाऊट आहे का? ओके, आय डिडंट गेट युअर डाऊट. समवन आस्क हियर. स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर अँड कॉस स्क्वेअर ना? नाही, एक्सेलरेशन मध्ये ओमेगा स्क्वेअर, कॉस मध्ये ओमेगा स्क्वेअर येत नाही, किंवा इवन वेलोसिटी मध्ये ओमेगा स्क्वेअर येत नाही. ठीक आहे. आता पुढे म्हटलंय, इफ SHM स्टार्ट फ्रॉम एक्सट्रीम पोझिशन, इफ SHM स्टार्ट्स फ्रॉम एक्सट्रीम पोझिशन, एक्सट्रीम position, extreme position, t equal to 0 असणार आणि phi काय असेल? Pi by 2. बरोबर. मग therefore v equal to काय लिहिणार? As v equal to a omega cos omega into 0 plus pi by 2. बरोबर ना? हे इक्वेशन आलं ना? देअरफोर v इज इक्वल टू a ओमेगा cos pi by 2. आता cos pi by 2 काय असते? 0 असते. बरोबर. as cos pi by 2 इज 0, as cos pi by 2 इज इक्वल टू 0, therefore v is equal to a omega into 0, म्हणजे काय झालं? 0. therefore v is equal to minimum at extreme position, velocity is 0. therefore at extreme position velocity
वेलोसिटी इज जीरो। ओके का डन, हे समझ लगा। बघा जरा इथे कुठे काही डाउट आहे का तुम्हाला? परत एकदा बघा, एक्सेलरेशन इज इक्वल एज acceleration of any object or of object is given as a equal to dv by dx. A is equal to dv by dx, ठीक है? A is equal to dv by dx. And as इथे dv by dx, sorry for this, dv by dx, ठीक है? इसलिए आपन dv by dx. As v equal to v equation लिख लें, a omega cos omega t plus phi. Equation लक्षण देते हैं तुमच्या, v equal to a omega cos omega t plus phi. But therefore a is equal to sin n r, it is sin n r, remember this, a omega cos omega t plus phi, okay? Therefore a is equal to हे माइनस ए ओमेगा स्क्वेअर साइन ओमेगा टी प्लस फाय, हे लक्षात ठेवा. मग अशा आपण चुकून साइनच्या ऐवजी कॉस लिहिलो. बेसिक इक्वेशन हेच आहे, हे चुकून काय झालं होतं? कॉस आलं होतं, कारण की कॉसचं डेरिवेशन साइन आहे ना, त्यामुळे इथं साइनच असणार. क्लिअर? इथं काही डाऊट आहे का? म्हणजे हे इक्वेशन फक्त जिथं कॉस लिहिलं होतं तिथं साइन करून घ्या, बाकीचं काही चेंज नाही झालंय. जिथं आपण कॉस लिहिलं होतं ना इक्वेशन मध्ये, तिथं साइन करा. ओके, आता पुढे जाऊ. इफ एस एच एम स्टार्ट फ्रॉम मीन पोझिशन, इफ एस एच एम स्टार्ट फ्रॉम मीन पोझिशन, मीन पोझिशन स्टार्ट होताना टी झिरो असणार आहे आणि फाय पण झिरो असणार. ओके, मग देअरफॉर एक्सेलरेशन काय येईल बघा. ए इज इक्वल टू व्हॉट? मायनस ए ओमेगा स्क्वेअर साइन ओमेगा इंटू झिरो प्लस झिरो. देअरफॉर ए इज इक्वल टू काय लिहिलं? ही टर्मच झिरो झाली ना, मायनस ए ओमेगा स्क्वेअर into 0 is equal to 0. Means at mean position acceleration is 0. At mean position acceleration is 0. Remember that. At mean position, acceleration is zero. Clear? Now, let's see the next point and last point of this lecture, that is, if SHM start from extreme position, if SHM starts from extreme position. आता जर एस एच एम एक्सट्रीम पोझिशन स्टार्ट झालं तर टी काय असेल जरा सांगा. स्टार्ट होत म्हणजे टी झिरो आणि फाय काय आला? फाय बाय टू. ओके का? फाय किती आला? फाय बाय टू आला. या केस मध्ये आपण काय केलं? यू कॅन पुट दिस
therefore you can simply write therefore A is equal to minus A omega squared sine into bracket omega into 0 plus pi by 2. Therefore A is equal to minus A omega squared sine pi by 2. As sine pi by 2 is equal to sine pi by 2 is equal to 1. Well, therefore, A is equal to what? Minus A omega is equal to A max. Clear? Hence, at extreme position, acceleration is maximum. A is equal to what? You can write A equal to minus A omega. Done. आता काही डाउट आहे का? इज इट क्लियर? एक्सेलरेशन समजला? टेल मी, इज इट ओके?